नमस्कार, मी प्राजक्ता। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण 34 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी लागणारी मापे पुढीलप्रमाणे घेतलेली आहेत: पूर्ण उंची 14 इंच, छातीघेर 34 इंच, कमरघेर 29 इंच, बाही उंची 3.5 इंच, बाहीघेर 14.5 इंच, पुढचा गळा 7 इंच, मागचा गळा 11 इंच। आता ही मापे पेपरवर कशी टाकायची हे बघूयात। या इथे मी सिंगल पेपरची घडी घेतलेली आहे, त्यावर आपण पूर्ण उंचीचं माप टाकूयात। पूर्ण उंची आहे आपली 14 इंच। अधिक 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे, 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आता हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊयात। राहिलेला पेपर आपण कटिंग करून घेऊयात। आता आपण शोल्डरचं माप टाकूया। शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, 5.5 इंचावरती मार्किंग करूया। त्यानंतर गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच। आता या इथे आपण मुंडा खोलीसाठी माप टाकूया, 6 इंचावरती। त्यानंतर आडवा टेप टाकून आपण 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आता हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊयात। छाती घेराचं माप टाकण्यासाठी आपण एक सरळ रेघ मारूया। छातीचा घेरा हे आपला 34 इंच, 34 चा 1/4 भाग करायचा आहे, 8.5 इंच। 8.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे। आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहे। त्यानंतर आपण कमरघेरचं माप टाकूया। कमरघेर आहे आपला 29 इंच, 29 चा 1/4 भाग आहे, 7.25 इंच। 7.25 इंचवरती आपण मार्किंग करूया। आणि त्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। आणि टक्ससाठी 1/4 इंच घ्यायचं आहे। या इथे मुंडा घेराला आकार देण्यासाठी 1 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याला गोल आकार द्यायचा आहे। आता आपण गळा उंचीचं माप टाकूया। गळ्याची उंची आहे आपली 11 इंच, तर 11 इंचवरती मार्किंग करायचं आहे। गळा तुम्हाला जेवढा पसरट हवा असेल तेवढा तुम्ही करू शकता। मी इथे 3.5 इंच घेत आहे। त्यानंतर पट्टीने इथे एक रेघ मारून घ्यायची आहे। शोल्डरसाठी आपण 1/2 इंच डाऊन करणार आहे। आता याची आपण कटिंग करून घेऊयात। आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता याच्यावरून आपण फ्रंट पार्ट करणार आहोत। कमरेपासून वरती आपल्याला 1/2 इंच घेऊन कट करायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते।
आता आपण फ्रंटसाठी मार्किंग करूयात. या इथे सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे हुक आणि आय पट्टीसाठी. हे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन राहील. हे मार्जिन आपलं कोणत्याही मापात येणार नाही. हुक आणि आय पट्टीसाठी मार्किंग केलं की आपला ब्लाऊज अजिबात टाईट होत नाही, परफेक्ट बसतो. सगळ्या ब्लाऊजसाठी हे मार्जिन घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण बॅक पार्ट ठेवूया आणि ते मार्किंग करून घेऊयात. माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगत चला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. हे मार्किंग आपलं आता करून झालेलं आहे. आता या इथे आपण गळा रुंदीचं माप टाकूयात. अर्धा इंच मार्जिन घेतलं आहे ते सोडून आपल्याला मार्किंग करायचं आहे 3.5 इंच. जेवढं आपण बॅकसाठी घेतलं होतं तेवढंच फ्रंटलाही घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गळा उंची टाकूयात. गळा तयार आहे आपला 7 इंच. अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, 7.5 इंचवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. गळा जेवढा पसरट पाहिजे त्या मापाने तुम्ही मार्किंग करा. इथे मी 3 इंच घेणार आहे. आता आपण टक्स पॉईंटसाठी मार्किंग करूयात. याला अपेक्स पॉईंट असंही म्हणतात. 34 साईजसाठी आपण 10 इंचवरती मार्किंग करणार आहे. आता याच्यावरती एक सरळ रेघ मारूयात. प्रिन्स कटसाठी आपण 4.5 इंचवरती मार्किंग करणार आहे आणि खालच्या साईडला 2.5 इंचावरती. आणि जिथे आपण एपेक्स पॉईंट घेतला होता तिथे 3.5 इंचावरती. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊयात. आता या इथे आपण टकसाठी मार्किंग करणार आहे 3 इंचवरती. हेही पॉईंट आपण जोडून घेऊयात. यानंतर आपण कमर मोजायची आहे. कमरेचं माप आहे आपलं 7.25 इंच. तर 2.5 इंचवरती आपण टेप ठेवायचं आहे सुरुवातीचं आणि ते 2.5 इंच उचलून दुसऱ्या पॉईंटवर ठेवायचे आहेत आणि तिथून 7.25 इंचवरती आपण मार्किंग करायचं आहे. टकसाठी जे आपण माप घेतलेलं आहे ते वजा करून 7.25 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर हे पॉईंट आपण आता जोडून घेऊयात. या पद्धतीने जर कटिंग केलात तर अजिबात ब्लाऊज चुकणार नाही, अगदी परफेक्ट बसेल. आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता. मी इथे गोल आकार देत आहे. यानंतर आपण प्रिन्स कटला सुद्धा आकार द्यायचा आहे. थोडासा गोल आकार द्यायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. असाच जर कट केला तर टोक येतील प्रिन्स कटला आणि ते चांगलं नाही दिसत. नॉर्मल गोलाकार द्यायचं आहे. जास्त कर्व केलात तर शिवताना प्रॉब्लेम येतो, शिलाई व्यवस्थित येत नाही, त्यामुळे थोडासा गोलाकार द्यायचा.
आता आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया। अर्धा इंचाच्या अंतरावरती आपण आतला मुंडा खाचणार आहे। आता याचा आपण कटिंग करून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ब्लाउज खूप छान तयार झालेला आहे आणि या पद्धतीने ब्लाउज कटिंग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। आपलं कटिंग झालेलं आहे बॅक आणि फ्रंट पार्टचं। आता आपण बाईसाठी कटिंग करूयात। या इथे मी पेपर घेतलेला आहे, याच्यावर आता आपण पूर्ण उंचीचं माप टाकूया। पूर्ण उंची आहे आपली 3.5 इंच, अधिक 1 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 4.5 इंच वरती मार्किंग करायचे, इथे पण 4.5 इंच वरती मार्किंग करायचं आणि एक सरळ रेघ मारून घ्यायची। यानंतर 2 इंच वरती मार्किंग करायचे आणि तिथेही सरळ रेघ मारून घ्यायची। खूप सोप्या पद्धतीने बाईची कटिंग दाखवलेली आहे, तुम्ही ट्राय करू शकता। आता इथे 2 इंच वरती पॉइंट द्यायचा आहे। बाई घेराचं माप टाकायचं आहे, 7.25 इंच, 14.5 इंच आपला घेर होता बाईचा, त्याचं अर्ध करायचं 7.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन सगळीकडे सेम ठेवायचं आहे। त्यानंतर तिरका टेप ठेवून मोजायचं आहे, जेवढा आपला मुंडा आहे तेवढा, आणि तिथून 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। आता हे पॉइंट आपण जोडून घेऊयात। माझं मार्किंग इथे थोडंसं कमी झालेलं आहे असं मला वाटतंय, तर मी चेक करून घेते। 1.5 इंचाचा फरक पडत आहे, तर मी ते बरोबर घेते करून। यानंतर बाईचा गोल आकार द्यायचा आहे। खूप सुंदर बाईची कटिंग होते या पद्धतीने केली तर। या इथे आता 1/2 इंचाच्या अंतरावरती आतल्या मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता याचा आपण कटिंग करून घेऊयात। बाईचा आपल्या कटिंग झालेला आहे। आता हे सगळं कटिंग आपण कपड्यावर कसं करायचं हे बघूयात। या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। चला तर आपण ब्लाऊज पीसवर हे कटिंग आपण कसं करायचं हे बघूयात। या इथे मी 80 सेंटीमीटरचा पीस घेतलेला आहे, हे अस्तर आहे। आता याच्यावरती बॅक पार्ट ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे मार्किंग केलेलं आपण कट करून घेऊयात। खूप कमी वेळात अशा पद्धतीने ब्लाऊज तयार होतो। त्यानंतर हे अस्तर ब्लाऊज पीसवर कसं कापायचं हेही मी दाखवलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊयात। या दोन्ही भागाला आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपण पूर्ण मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेता तेवढं घ्यायचं आहे। शिलाई दाबण्यासाठी मी अर्धा इंच घेत आहे। मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिलाई मार्जिन घ्या। या पद्धतीने मार्किंग करून घेतलं तर कमी जास्त होत नाही, कापड अगदी सेम कापलं जातं, त्यामुळे असे पॉइंट करून घ्यायचे आणि कट करायचं कापड। कटोरीला सुद्धा सेम हीच पद्धत वापरायची आहे। आपलं मार्किंग करून झालेलं आहे। सेम याच पद्धतीने कटोरीला सुद्धा आपण आता मार्किंग करून घेऊयात। मार्किंग करून झालेलं आहे पूर्ण। आता याचं आपण कटिंग करून घेऊयात। राहिलेल्या कपड्यावरती आपण आता बाहीचं कटिंग करून घेऊयात। बाहीला थोडा कपडा कमी पडत आहे तर त्यासाठी जॉईंट द्यावा लागणार आहे, तुम्ही बघू शकता। तर हे मशीनवर दाखवते मी तुम्हाला याचं कटिंग कसं केलं आहे ते। एक्स्ट्राचं कापड कट करूयात आणि जॉईंट देण्यासाठी आपण कापड काढलेलं आहे। या पद्धतीने ते जॉईंटून बाहीला आपण अस्तर कापून घ्यायचं आहे। आता आपण फेविकॉल लावून अस्तर ब्लाउज पीसवरती चिटकून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला मशीनवर शिलाई करावी लागत नाही, डायरेक्ट ब्लाउजच शिवला जातो। सगळ्यात अगोदर मी ब्लाउजच्या बॅकला डिझाईन करायची आहे, त्यासाठी मी हे काट कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपण कटोरी फ्रंट चिटकून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे मी फेविकॉल कसा लावते, यामुळे आपला ब्लाउज खूप फास्ट तयार होतो, त्याला सेपरेट शिवत बसायला लागत नाही, निम्म्या वेळातच आपला ब्लाउज तयार होतो। फेविकॉल लावून झालेला आहे। फक्त पार्ट टाकताना उलट सुलट व्यवस्थित चेक करायचं आहे, त्यानंतरच चिटकवायचं आहे। या पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडं। फिनिशिंगसुद्धा खूप छान येते ब्लाउजला, अजिबात कापड ओढलं ताणलं जात नाही आणि ब्लाउजचा कपडासुद्धा आपला कमी लागतो, जास्त आपल्याला नाही एक्स्ट्रा कापायला लागत कापड, अगदी परफेक्टच कटिंग करून घ्यायचं आहे। या ब्लाउजच्या बॅक पार्टच्या डिझाईनचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे, ती सुद्धा डिझाईन खूप सुंदर तयार झालेली आहे, तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता, खूप छान डिझाईन तयार झालेली आहे।
या व्हिडिओमध्ये दाखवले असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळं त्याचा मी व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे. आता यानंतर आपण कटोरीचा सुद्धा याच पद्धतीने कटिंग करणार आहे. हे सुद्धा चेक करून टाकायचं आहे कटोरी. फेविकॉल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे, ह्याला चिटकलं पाहिजे प्लास्टर कपड्याला. ब्लाऊज शिवस्तोपर्यंत अजिबात निसटत नाही, खूप छान बसतं. फेविकॉल लावताना फक्त फेविकॉलचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे, जास्त फेविकॉल लावायचं नाही. आपलं कापड आणि अस्तर जॉईंट होईल एवढंच वापरायचं. आणि अगदी कडेनेही लावायचं आहे फेविकॉल, मध्ये कुठेही लावायचं नाही, त्यामुळे त्याचे डाग दिसतात. जे मार्जिन आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे त्याच ठिकाणी आपण फेविकॉल लावायचं आहे. आता या इथे आपण बाईचं कटिंग करूया. मीच मगाशी सांगितल्याप्रमाणे बाईच्या अस्तरला मी जॉईंट देऊन घेतलेलं आहे. आता त्यानंतर याचं मार्किंग करूया आणि बाई कटिंग करून घेऊयात. आपल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. या इथे आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे. आपल्या मुंड्याचा आकार देखील आपण कट करून घेऊयात. आता बाईसाठी मी काट कट करून घेतलेले आहेत, तर ते बाईवर बाई व्यवस्थित टाकून घ्यायचे त्याच्यावरती. आणि याला मी फेविकॉलने चिटकवणार नाही, बाई मी उलट सुलट करणार आहे. तुम्ही बघू शकता मी कसं शिवते ते. यानंतर अस्तरवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, त्यामुळं आपल्या बाईचं फिनिशिंग खूप छान येतं. दाब टिप टाकून घ्यायची, म्हणजे बाई सहज दुमडली जाते आपली. त्यानंतर वरून एक टिप मारून घ्यायची. आता आपण पूर्ण बाई पॅक करून घेऊयात काठावरती, जेणेकरून शिवताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, अस्तर निसटणार नाही. या पद्धतीने मी दुसरीही बाई तयार करून घेतलेली आहे. आता हे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकायचं आहे. या पद्धतीने आपली बाई तयार झालेली आहे. मी दुसरीसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे बाई, तुम्ही बघू शकता. आता आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा शिवायचा ते बघूयात. हे दोन्ही पार्ट आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत. मी जेवढं शिलाई मार्जिन घेणार होते तेवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरूनच टिप देणार आहे, त्यामुळे माझी टिप एकसारखी येईल, कुठेही कमी जास्त होणार नाही. तुम्ही सुद्धा नवीन शिकत असाल तर ही पद्धत वापरू शकता, खूप छान ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येतं, अजिबात कमी जास्त मार्जिन सुटत नाही. डबल टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्रा झालेला पार्ट आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने. नॉर्मल अर्धा इंच पाव इंच होऊ शकतो. या पद्धतीने मी दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे आपण हुकपट्टीसाठी पट्टी लावायची आहे. पट्टी मी डबल घेतलेली आहे आणि आपण हुक आणि आय पट्टीसाठी आपण अर्धा इंच मार्जिन जास्त घेतलेलं होतं, ते पूर्ण आपण शिलाईमध्ये घालवायचं आहे. त्यानंतर एक दाबटीप मारून घ्यायची आणि मग आपण पट्टी दुमडायची या पद्धतीने. आपली हुकपट्टी लावून झालेली आहे. आता आय पट्टीसाठी आपण पट्टी बसवायची. पट्टी बसवताना उलट भागाकडून बसवायची. इथे सुद्धा डाप टिप देऊन घ्यायची, दुमडून व्यवस्थित पट्टी पॅक करून घ्यायची. आपल्या हुक आणि आई पट्ट्या तयार झालेल्या आहेत. लावून
एकसारखं झालं आहे का चेक करून घ्यायचं. कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचे. आता यानंतर आपण गळ्याला गोट लावून घेऊयात. गोट लावण्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी कापून घेतलेली होती, क्रॉस पट्टी. बारीक गोट करायचा आहे त्यामुळं ब्लाऊज छान दिसतो. मी दाखवल्याप्रमाणे नंतर दाब टीप द्यायची त्याच्यावरती. या पद्धतीने गोट लावला तर मस्त गोट होतो. नंतर ते कापड दुमडून घ्यायचं. आणखी एक टीप द्यायची. गोटसाठी 3 टिपा येतील, पण ब्लाऊजचा गोट जेवढा बारीक हवा आहे आपल्याला तेवढा बारीक आपण तयार करू शकतो, त्यामुळं न कंटाळता टीप द्यायची. आता यानंतर आपल्याला जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा घ्यायचा आहे आणि एक टीप द्यायची आहे. या पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा गोट लावून घेतलेलं आहे. दोन्ही चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट आलं आहे का ते. त्यानंतर मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. या ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. शोल्डरसाठी मी 1/2 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरच टिप देणार आहे. टिप डबल द्यायची आहे. ब्लाऊजचं शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण बाही जोडून घेऊयात. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाही जोडा, त्यामुळे परफेक्ट बाही जोडली जाते. मध्ये सेंटर काढायचे आणि त्या सेंटरपासून सुरुवात करायची आहे, त्यामुळे कमी जास्त होत नाही. जरी झालं कमी जास्त तर दोन्हीकडे सेम अंतर सुटतं, त्यामुळे बाही अजिबात ओढली ताणली जात नाही, छान बसते. दुसऱ्या साईडला सुद्धा अशी स्टिप मारून घ्यायची. आणि पूर्ण बाई जोडून झाल्यानंतर आणखी एक डबल टिप मारायची, सिंगल टिप नाही मारायची. आपली बाई जोडून झालेली आहे. याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाई जोडून घेऊयात. प्रत्येक पार्ट जोडताना चेक करून घ्यायचं आहे, त्यामुळं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर उसवायचं टेन्शन राहत नाही अजिबात. ब्लाऊज खूप सुंदर तयार झालेला आहे, फिटिंगलाही खूप छान बसणार आहे. आता इथे डबल टिप मारून घ्यायची आहे बाईला परत. दोन्ही बाई आपली ब्लाऊजला जोडून झालेली आहे. यानंतर आपण ब्लाऊज पॅक करून घेऊयात. ब्लाऊज पॅक करून झालेला आहे. त्यानंतर मी शिलाई मार्जिन 2 इंच घेतलं होतं, तर 2 इंचवरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि 2 इंचवरती आपण आता टिप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण ब्लाऊज अगोदर पॅक करायचा आहे आणि त्यानंतर फिटिंगची टिप द्यायची आहे. खूप कमी वेळात ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण झालेलं आहे. ब्लाऊज खूप छान तयार झालेला आहे. ब्लाऊजचं फिनिशिंगही खूप छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.
खूपच सुंदर हा ब्लाउज तयार झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।